हाँ, गोरेगाव वेस्ट जवाहरनगरला एक SBI बँकची ब्रांच आहे. त्या ब्रांचमध्ये कंप्लेंट प्राप्त ब्रांचकडून एक अकाउंटमध्ये 1 करोड 29 लाख वेगवेगळ्या अकाउंटमध्ये सॅक्शन ऑफ झालेले आहे. कंप्लेंटच्या आधारावर आम्ही गुन्हा दाखल करून चौकशी केली असता त्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले. नमूद आरोपीमध्ये काही आरोपी हे बँकेत त्याच बँकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी लागले होते. त्यांनी त्या बँकेतून डॉर्मंट हे जे डॉक्टर हिरेंद्र कुमार पाल म्हणून अकाउंट होल्डर आहेत कलकत्त्याचे, ते 2014 एक्सपायर झालेले, त्यांचं डॉर्मंट अकाउंटची माहिती प्राप्त केली. त्या अकाउंटमध्ये KYC अपडेट करून त्यांचे मोबाईल नंबर अपडेट केले. मोबाईल अपडेट करून नंतर त्यांनी त्या मोबाईलवर नेट बँकिंग ॲक्टिवेट केलं अकाउंटमध्ये, आणि त्या ॲक्टिवेट केलेल्या नेट बँकिंगच्या थ्रू वेगवेगळ्या 11 अकाउंटमध्ये 1 करोड 29 लाख सॅक्शन ऑफ केले. आरोपी एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे, तो कुर्ल्याला राहतो. बाकीचे आरोपी अजून वॉन्टेड आहेत 3 आरोपी. हां, आधार कार्डची जे KYC अपडेट करायचं, आधार कार्डची कॉपी यूज केली आहे, ती बोगस आहे. हां, बँकेचे कर्मचारी अजूनपर्यंत अद्याप आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेले नाही आहे, परंतु त्या दृष्टीने आमची तपास चालू आहे. काय पण रिकवरी अद्याप काय झालेली नाही. आरोपी 7 तारखेला अरेस्ट केला, तर 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे, त्याच्यावर चौकशी चालू आहे. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.